नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरती वाहतुकीची सध्या कोंडी झाली आहे. माणगाव इंदापूर इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगा 3 ते 5 किलोमीटर पर्यंत लांब आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जातात पर्यटक आणि पर्यटनासाठी ही सगळी गर्दी झाली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा लोक कोकणामध्ये गावी निघालेले आहेत, त्यामुळे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढली आहे. कोकणात जाताना माणगाव इंदापूर या अरुंद भागातल्या रस्त्यावरती आणि काही जंक्शन या ठिकाणी वाहनं क्रॉस होत असतात. शिवाय दोन्ही बाजारपेठांचा रस्ता असल्यामुळे तो अपुरा पडतोय मोठमोठ्या वाहनांसाठी आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. ही दोन्ही शहरं जी आहेत ती हमखास वाहतूक कोंडीची ठरलेली आहेत. माणगाव आणि इंदापूर हा सगळा पट्टा. पोलादपूर इथे सुद्धा रस्त्याची कामं अर्धवट आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं झाली आहेत. हे देखील कारण आहे या वाहतूक कोंडीसाठी. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. कोकणात जाणारे हे रस्ते आणि ज्या वेळेला माणगाव इंदापूर या भागामध्ये वाहनं येतात तेव्हा एकतर अरुंद रस्ते, बाजारपेठ भाग आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात नेहमीच होत असते. आणि आता तर पर्यटकांचा ओघ कोकणामध्ये वाढलेला आहे आणि आता अगदी मेच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आज शनिवारच्या दिवशी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या या सगळ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. प्रवाशांना तासन तास वाहतूक कोंडीचा सामना सध्या करावा लागतोय. त्यामुळे आणखी जर तुम्ही कोण कोकणामध्ये जाण्यासाठी निघत असाल तर ही दृश्य पहा, न्यूज 18 लोकमतची ही बातमी पहा आणि मगच घराबाहेर पडा. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत रायगडमधल्या माणगाव इकडची. आणि माणगाव असेल किंवा इंदापूर या भागामध्ये बाजारपेठेतल्या अरुंद रस्त्यामध्ये हे मोठमोठे ट्रक आणि त्यातच पर्यटकांच्या या सगळ्या गाड्या, यामुळे ही वाहतूक कोंडी सध्या निर्माण झाली आहे. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. मोहन, आत्ताची परिस्थिती काय आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना काय माहिती देऊ शकतो? मे महिना आले की मुंबईतन जो चाकरमानी कोकणात जातो आणि तसंही आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे सगळे पर्यटक बाहेर पडलेले आहेत, बीचेस कडे जातात आणि वारंवार हे सांगण्यात येते की मुंबई गोवा हायवे हा मृत्यूचा सापळा आणि सोबत रिकर्म 12-13 वर्ष झाले हा रखडलेला आहे. जो माणगाव आणि इंदापूर बायपास आहे तिथे काहीही काम सुरू नाहीये, म्हणून हा बाजारपेठ अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वारंवार रोजच्या रोज त्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. जे पोलीस असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, वारंवार त्या ठिकाणी असतात, पण वाहनं एवढ्या प्रमाणात बाहेर पडलेली आहेत की आज शनिवार असल्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होते. नागोठणे असू दे, कोलाड असू दे, इंदापूर, माणगाव, महाड आणि पोलादपूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते आणि हे जे चौपत्रेचं जे काम आहे ते रखडलेलं आहे आणि बायपास जो आहे, जो शहरापासून बायपास आहे, तो बायपास लवकरात लवकर व्हावा म्हणून ही ट्रॅफिक कमी होईल या वारंवार ही पर्यटकांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे. हे कुठेतरी ट्रॅफिक थांबली पाहिजे, ट्रॅफिक पोलीस वाढवण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी. शनिवार असला की 10 ते 15 ट्रॅफिक पोलीस पाहिजेत, पण ह्या 2 ते 3 पोलीस त्या ठिकाणी असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होते. दोन लाईन जे असतात त्या ठिकाणी 4 ते 5 लाईन रोज त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळे अपघात या ठिकाणी घडत असतात. जे मोहन, आणि ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी किती वेळ लागू शकतो, कधीपासून हे रस्ते ब्लॉक झालेत? हे माणगाव आणि इंदापूर हे छोटा जो बाजारातन रोड जातो या ठिकाणी क्रॉसिंग असतात, त्या इंदापूर मध्ये तळ्याकडे वळण्याचं मोठ्या प्रमाणात आहे, माणगाव मध्ये पुना आणि त्रिवर्धन कडे वळतात खूप. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पाहिजे, ट्रॅफिक पोलीस वाढवण्याची शक्यता आहे, पण ही जी कोंडी आहे ही सकाळपासून आहे, ही संध्याकाळी पर्यंत अशीच राहणार आहे. मोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आज तरी कोकणामध्ये जाणाऱ्यांनी अजिबात बाहेर पडू नये. खरं तर आत्ताची परिस्थिती पाहता खूप मोठी वाहतूक कोंडी इंदापूर माणगाव या भागामध्ये झाली आहे. त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती.